याआधी धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क बघितला. यानंतर आपला पुढचा हक्क आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा. सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला माहितच असेल की आपल्या देशामध्ये विविध सण, आपण आधीच सांगितलं मी तुम्हाला की वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात आणि हे सण साजरे केले जात असताना त्या सणातून आपल्या या देशातील विविध समुदायांची त्या ठिकाणी जी संस्कृती आहे तिचं प्रकटीकरण होत असतं. आपण विचार केला असेल की भारतात अनेक जातींचे लोक राहतात, जवळजवळ 1650 एवढ्या भाषा आपल्या देशात आहेत, अनेक जाती आहेत, धर्म आहेत. तर या लोकांच्या ज्या संस्कृती आहेत, अर्थात काही आदिवासी भागामध्ये आदिवासी समुदाय असतात, जसं की आपण बघतो की आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर भिल्ल समुदाय असेल, माडिया गोंड असेल, कातकरी असेल, असे अनेक प्रकारचे समुदाय हे त्यांच्या त्यांच्या प्रदेशात असतात आणि या त्यांच्या प्रदेशांमध्ये त्यांची जी विविधता असते ती विविधता कशी, तर एखादा जर आपण माडिया गोंड समाज बघितला तर त्या समुदायामध्ये त्यांची एक विशिष्ट अशी संस्कृती असते आणि त्या संस्कृतीमध्ये अनेक रूढी परंपरा सुद्धा असतात, त्या विशेष करून या निसर्गाशी निगडीत असतात, काही अंधश्रद्धाही असतात तो भाग वेगळा, परंतु त्यांची संस्कृती विशेषतः त्यांची भाषा असेल, त्यांची त्या ठिकाणी वेशभूषा असेल, त्यांचं खाद्यपान असेल, खाण्याच्या सवयी असतील, खाण्याचं जे पदार्थ आहेत त्यांच्यातील विविधता असेल, तर अशा प्रकारची जी विविधता आहे ती त्यांना त्या ठिकाणी जपता यावे असा प्रयत्न संविधानकर्त्यांनी केलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या या देशामध्ये आपण बघितलं तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क उपलब्ध आहे. म्हणून घटनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक समुदायाला त्या ठिकाणी त्याची भाषा, त्यानंतर लिपी आणि संस्कृती हे तीन शब्द फार महत्वाचे आहेत मित्रांनो, कारण की अनेक वेळा अनेक परीक्षांमध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी दिले जातात आणि विचारलं जातं की यापैकी कोणता शब्द त्या संविधानामध्ये नमूद केलेला आहे, तर त्यामध्ये हे तीन शब्द फार महत्वाचे आहेत. या ठिकाणी भाषा, लिपी आणि संस्कृती हे जतन करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला, जतन अर्थात संवर्धन, त्याचं संरक्षण करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला जो अधिकार आपल्या या संविधानाने दिलेला आहे तो खरोखरच आपल्या या देशाच्या विकासासाठी फार महत्वपूर्ण असा ठरत आहे. म्हणूनच आपण बघतो की आता ऑगस्ट महिन्यामध्ये जर आपण विचार केला तर 9 ऑगस्ट या दिवशी आदिवासी दिवस साजरा केला जातो की त्यांची संस्कृती जी आहे ती संस्कृतीचे विविध जे चांगली वैशिष्ट्य आहे, तुम्ही मागेच ऐकलं असेल की जीवा सोमा मसे यांनी एक वारली पेंटिंग त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली होती, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, तर त्यांची ती पेंटिंग ही जागतिक स्तरावर गाजली. कारण काय, तर त्यांना त्यांचं अशा पद्धतीनं त्यांचं जे कौशल्य आहे, त्यांच्या संस्कृतीचं जे माध्यम आहे ते त्या ठिकाणी जपण्याचं त्यांचं त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी विशेष करून त्यांचा गौरव करण्यात आला होता. तर अशा पद्धतीनं आपल्या या भारत देशामध्ये सांस्कृतिक हक्क सुद्धा किंवा संस्कृती जतनाचा हक्क सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे.